KPL कुश्ती प्रीमियर लीग 2023 सीजन 6 या टूर्नामेंटसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। या मॅचेस मी ऑनलाईन इकडून बघणारच आहोत, तुम्ही सुद्धा या मॅचेस ऑनलाईन किंवा ग्राउंडवरती जाऊन याचा आनंद घेऊ शकता। ऑल द टीम्स अँड ऑल द प्लेयर्स हू आर पार्टिसिपेटिंग इन दिस टूर्नामेंट, आय विश गुड लक, कीप प्लेईंग, स्टे हेल्दी अँड फिट। हॅलो, एक मिनिट, आताचा सुरू होणारा महिलांचा सामना, फायनलचा सामना, या अगोदर यांचे दोन सामने झालेले आहेत, जिजाई 11 विरुद्ध शिवकन्या 11, दोघांनी एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत। शिवकन्या 11 संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। फलंदाजीसाठी स्ट्रायकर आहेत ज्ञानेश्वरी मेत्री, नॉन स्ट्रायकर आहेत स्मिता मुसळे, गोलंदाजी करत आहेत श्वेता मुसळे। श्वेता मुसळेंनी जर विकेट काढली तर प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक विनय मुसळे यांच्याकडून। चांगला फटका लेफ्ट साइडच्या दिशेने तडकावलेल्या, एक धाव पूर्ण। स्ट्रायकर आलेले आहेत श्वेता स्मिता मुसळे। यॉर्कर पद्धतीचा चेंडू, कोणतीही धाव नाही। धावसंख्या झालेली आहे एक। लॉंगॉनच्या दिशेनं मारलेला चेंडू, चोरटी धाव घेण्यात यशस्वी।
उंच फटका मारलेला आहे. लॉन्ग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया पंचांचा निर्णय. षटक संपलेला आहे. चांगली धाव. एक षटकाच्या समाप्तीनंतर चार धावा. इथे बक्षीस आलेलं आहे. ज्योती कांबळे राहणार हासूर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सर्व खेळाडूंना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथं चांगला झेल. स्मिता मुसळे बाद झालेले आहेत. चांगला स्क्वेअर कट मारलेला होता आपण पॉइंट मध्ये. कांबळे यांनी चांगला झेल पकडलेला आहे. स्टार फलंदाज प्रतीक्षा उबाळे आता फलंदाजीसाठी जात आहे. गोलंदाजी करत आहे प्रांजल धुत्रे. पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्यात यश. दुसऱ्या चेंडूवर वाईट बॉल. अवांतर धावीत भर. चांगला फटका आणि चार धावा. कवर्सच्या दिशेने तडकवलेला चेंडू. धाव संख्या झालेली आहे 9 धावा. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी करते प्रांजल धुत्रे. स्ट्रायकर आहे प्रतीक्षा. या षटकातील दोन चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. योगेश पटपट बेल्स लावून घ्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10 धावा. जरा लवकर आवरायचं आहे. यानंतर अनेक सामना होणार आहे.
निकिता लांडगे गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राइकर आहे पली प्रतीक्षा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्ट्रेटच्या दिशेने ढकललेला. एक धाव पूर्ण. चांगला फटका. एक धाव. ज्ञानेश्वरी यांच्या बॅट मधून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. व्हाईट बॉल. एक डिक्लेअर. अवांतर धावेत भर. दोन धाव अवांतर. खेळून काढलेला आहे. कोणतीही धाव नाही. जोरदार फटका मारलेला आहे लेग साइडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. व्हाईट बॉल. चांगला फटका आणि एक धाव पूर्ण. षटक संपलेला आहे. जिजाई इलेवन. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. 17 धावा. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीगचे हे 17वं यावर्षी पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपात स्पर्धा होत आहेत. समाजातील सर्वच पुरुष महिला खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, सहभागी होत आहेत. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत श्वेता मुसळे. त्यांना स्ट्राइकर आहेत ज्ञानेश्वरी. चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. स्ट्राइकर आलेले प्रतीक्षा. जोरदार फटका मारलेला आहे आणि एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. तृप्ती डंबळ्यांचं. प्रतीक्षा ओबळे हिच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वरी यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक धाव. या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण जवळपास 2 महिने सकाळी 6 वाजता उठून खो खोच्या साईडच्या ग्राउंडवर 2 तास कंटिन्युअस प्रॅक्टिस करत आहेत. फुल टॉस पद्धतीचा झालेला चेंडू जोरदार लॉंगांच्या दिशेने तडकवलेला. एकच धाव. या षटकातील शेवटचा चेंडू.
स्ट्रायकर आहेत, ज्ञानेश्वरी चांगली फलंदाजी करतायत, आणि गडीबाद चांगला झेल घेतलेला आहे। श्वेता मुसळे यांनी विकेट घेतलेली आहे, विनयराव मुसळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। नेक्स्ट बॅट्समन राधिका बुचडे, षटक संपलेला आहे, शेवटच्या चेंडूवर बळी मिळवण्यात वस यश मिळालेलं आहे, चांगली विकेट किपिंग म्हणावी लागेल प्रांजल धुत्रेची। लवकर आवरायचं आहे, चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 21 धावा। बॉलर नेम, बॅट्समन नेम, स्ट्रायकर आहे प्रतीक्षा, चांगला फटका, तितक्याच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, थ्रो काय बरोबर आलेला नाही, दोन धावा पूर्ण, खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, दोन धावा वाचवलेल्या आहेत संघासाठी। पुन्हा एकदा जोरदार फटका, एक धाव पूर्ण, तृप्ती डंबाळ गोलंदाजी करतायत, प्रतीक्षा उबाळे आणि राधिका बुचडे फलंदाजी करतायत, प्रतीक्षा काहीतरी मार्गदर्शन करत आहे, प्रतीक्षा ही अनुभवी खेळाडू आहे। चांगला फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने, एक धाव पूर्ण, वंदना कांबळे यांचे चांगलं क्षेत्ररक्षण। ज्योती कांबळे राहणार हासूर उपसरपंच यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। पूनम लाटणे ऑफ साईडच्या दिशेने जोरदार तडकवलेला चेंडू, तितक्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण। संजना डंबाळ चांगलं क्षेत्ररक्षण, षटक संपलेला आहे, 5 षटकांच्या समाप्तीनंतर जिजाई 11 27 धावा। दोन गडी बाद हॅलो नवीन गोलंदाज प्रांजल धुत्रे, वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं षटक। राधिका बुचडे फलंदाजीसाठी तयार,
व्हाइट बॉल, चांगली विकेट कीपिंग वंदना कांबळे। चौकार षटकारांची अपेक्षा आहे, चौकार व षटकार प्रत्येक चौकार आणि षटकारला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। ज्योती कांबळे हसुरी यांच्याकडून फलंदाज थोडंसं प्रेशरमध्ये दिसत आहेत, प्रथमच नाईट मॅचमध्ये ह्यांचा पहिलाच अनुभव आहे। जोरदार फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तृप्ती डंबाळ यांचं, 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी। षटक संपलेला आहे, जिजाई 11 30 धावा, 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 30 धावा। ए सायकल सायकल लवकर बाहेर घे सायकल, ए कोण आहे रे तिकडे आत तिघ जण, ए ग्राउंड मध्ये कोण आहे, या इकडे या बाहेर या। निकिता गोलंदाजीसाठी आलेले स्ट्रायकर आहे, प्रतीक्षा खेळून काढलेला आहे। रवी सोकाशे कुठे असतील त्यांनी स्टेशी संपर्क साधायचा आहे। जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन गेलेला, एकच धाव। व्हाइट बॉल, एक डिक्लेअर, अवांतर धावेत भर। हॅलो, व्हाइट बॉल, चांगली रनिंग बिटवीन विकेट, पूनम लाटणे चांगलं क्षेत्ररक्षण। व्हाइट बॉल अवांतर धावित भर, चांगलं कीपिंग। जोरदार फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पूनम लाटणे यांचं। षटक संपलेला आहे, जिजाई 11 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 38 धावा, अतिशय। आता फटकेबाजी करण्याची गरज आहे,
फक्त 18 चेंडू शिल्लक आहेत. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 धावा. जिजा 11 स्ट्राइकवर आहे. प्रतीक्षा आवरा लवकर आणि राधिका बुचडे. लवकर आवरायचं आहे. याच्यानंतर आणि एक सामना आहे. बॉलर नेम वंदना कांबळे. नम्रता सोनटके चांगलं क्षेत्ररक्षण. प्रतीक्षा हिच्याकडून जोरदार फटकेबाजीची अपेक्षा आहे. जोरदार फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. निकिता लांडगे हिचं चांगलं क्षेत्ररक्षण. श्रीवसौ श्रेयस भुगड यांचं इथे आगमन झालेलं आहे. KPL तर्फे सहर्ष स्वागत. चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. खेळून काढलेला आहे. फक्त 10 ओव्हरची मॅच आहे. लक्षात असू दे. जोरदार फटका आणि 4 धावा प्रतीक्षेच्या बॅटमधून. स्नेहल सातपुते यांची मिस फिल्डिंग. 200 रुपयाचं पारितोषिक. ज्योती कांबळे हसूर उपसरपंच यांच्याकडून प्रत्येक चौकार व षटकारला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तडकावलेला. चांगलं क्षेत्ररक्षण लांडगे यांचं. षटक संपलेलं आहे. आठ षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 47 धावा. 2 गडी बाद. रिटायर हर्ट होऊन परत पॅवेलियनमध्ये येत आहेत राधिका भुचडे आणि फलंदाजीसाठी गेलेले आहेत मनीषा मुसळे. नवीन बॉलर पूनम लाटणे. वैयक्तिक पहिलं व संघाचं 9 षटक घेऊन आलेलं आहे.
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला मिडल काय झालेलं नाही, कोणतीही धाव नाही। आता धावची संख्या वाढवण्यात जोरदार फटका, मिसफील्ड आणि चार धावा। तानाजी लोखंडे कुठे असतील त्यांनी स्टेज कडे यायचा कॅमेरा घेऊन। एक्कावन्न धावा झालेले आहेत, नवं षटक सुरू आहे। मिसफील्ड झालेली आहे थोडी, झेल पकडण्याच्या नादात एक धाव पूर्ण। स्ट्राइकवर आलेले आहेत मनीषा मुसळे। तानाजी पळ लवकर, पळ की अरे पळून तिथे जाऊन बसलास, कॅमेरा घेऊन इकडे। जोरदार फटका आणि पहिला षटकार प्रतीक्षाच्या बॅट मधून, षटक संपलेला आहे। जिजा इलेवन धाव संख्या झालेली आहे नऊ षटकांच्या समाप्तीनंतर। 59 धावा, 59 रन्स। लवकर आवरायचं आहे, नवीन गोलंदाज कोण आहे? तृप्ती डंबाळ वैयक्तिक दुसरं व संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत आणि स्ट्राईकवर आहेत मनीषा मुसळे। मनीषा मुसळे धावबाद, चांगलं क्षेत्ररक्षण। नुपूर धुत्रे अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण। श्रद्धा मुसळे नवीन फलंदाज, जायचंय लवकर पळायचंय। चांगलं क्षेत्ररक्षण, व्हाइट बॉल अवांतर धावेत भर। धाव संख्या झालेली आहे 61 धावा।
चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. प्रतीक्षा हिच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा. तीनच चेंडू शिल्लक आहेत आणि बोर्ड. तृप्ती डंबाळ यांना बळी मिळवण्यात यश मिळालेलं आहे. चांगल्या फलंदाजीची विकेट काढलेली आहे. लवकर जायचं आहे बॅट्समन, नवीन बॅट्समन. रेवा भंडारे. प्रतीक्षा हिने वैयक्तिक 33 धावा केलेल्या आहेत. चांगली फलंदाजी. संघाच्या 50% धावा एकटीनं काढलेल्या आहेत. काल काही चांगली कामगिरी झाली नव्हती तिच्याकडून. एक धाव. चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. षटक संपलेला आहे. इनिंग संपलेली आहे. लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जिजा इलेवन, शिवकन्या इलेवन. जिजा इलेवनचा 10 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे ती 63 धावा. शिवकन्या इलेवनला जिंकण्यासाठी 60 चेंडूमध्ये 64 धावांची गरज. लवकर जायचं आहे फिल्डिंगला. जिजाई इलेवन फिल्डिंगला लवकर जायचं आहे. वेळ घालवू नका, याच्यानंतर अनेक मॅच आहे. मी राहुल रघुनाथ शिंदे, इचलगंजचा सुपुत्र आणि नॉर्वे नॅशनल टीमचा बॅट्समन विकेट किपर एक नॉर्वे हून. इचलगंजीमध्ये यावर्षी होणाऱ्या KPL कोष्टी प्रीमियर लीग 2023 सीझन 6 या टुर्नामेंटसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. या मॅचेस मी ऑनलाईन इकडून बघणारच आहे. तुम्ही सुद्धा या मॅचेस ऑनलाईन किंवा ग्राउंडवरती जाण्याचा आनंद घेऊ शकता. ऑल द टीम्स अँड ऑल द प्लेयर्स हू आर पार्टिसिपेटिंग इन दिस टुर्नामेंट, आय विश गुड लक. Keep playing, stay healthy and fit.
बैट्समन नेम विनय राव या की इकड़े स्ट्राइक वर चेता मुसळे नॉन स्ट्राइक वर तृप्ति डंबाळ मनीषा मुसळे वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पहिल्याच चेंडू अवांतर वाईड बॉल घोषित केलेला आहे पंचांनी। पंच म्हणून काम पाहत आहेत आपल्या कमिटीचे मेंबर मंगेश ढवळे व योगेश ढवळे। फोन यॉर्कर पद्धतीचा चेंडू कोणतीही धाव नाही। पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू कोणतीही धाव नाही। फुल टॉस पद्धतीचा चेंडू चांगला प्रयत्न होता झेल पकडण्याचा आणि एक धाव पूर्ण। रेवा भंडारे यांच्या हातून झेल सुटलेला आहे एक धाव पूर्ण। चांगला ढकलून काढलेला आहे चेंडू एक धाव पूर्ण। षटक संपलेला आहे एक षटकांच्या समाप्तीनंतर शिवकन्या इलेवन धाव संख्या झालेली आहे पाच धावा। जिंकण्यासाठी एकूण एकूण 64 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी। गोलंदाजीसाठी आलेले आहेत राधिका बुचडे 54 बॉलमध्ये 61 धावांची गरज जिंकण्यासाठी। बॅटची कळ घेऊन एक डिक्लेअर स्ट्राईकवर जायचं आहे बॅट्समनने पटकन लवकर। तृप्ती डंबाळ आणि श्वेता मुसळे फलंदाजी करतायत। हलक्या हाताने ढकललेला चेंडू एक धाव पूर्ण। आणि क्लीन बोल्ड श्वेता मुसळे क्लीन बोल्ड झालेले आहेत। चांगली गोलंदाजी राधिका भुचडे यांची वैयक्तिक 2 धावा काढून बाद झालेले आहेत। नवीन फलंदाज प्रांजल धुत्रे अतिशय उत्साहाच्या वातावरणात हे सामने सुरू आहेत। कुष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीगचे चांगला फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यात यशस्वी प्रांजल धुत्रे। उंच फटका मारणे अतिशय चांगला थ्रो आणि गडीबाद राधिका बुचडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि
तृप्ती डंबाळ रनआउट झालेले आहेत. नवीन फलंदाजीसाठी फलंदाज जात आहेत नुपूर धुत्रे. षटक संपलेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 8 धावा. नवीन गोलंदाज स्मिता मुसळे वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राईकवर आहे धुत्रे नुपूर धुत्रे. वाईट बॉल अवांतर धावेत भर दिशाहीन गोलंदाजी. स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि रनआउट. थोडीशी हडबडी काहीही गरज नव्हती. प्रांजल धुत्रे धाव बाद झालेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक्षा उबाळे आणि स्मिता मुसळे यांचं. नवीन फलंदाज निकिता लांडगे लवकर जायचं आहे. जिंकण्यासाठी एकूण 64 धावांची गरज आहे. 10 षटकामध्ये तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. उंच फटका मारलेला आहे पण नो मॅन्स लँडमध्ये कोणताही धोका नाही फलंदाजाला. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा चोरटी धाव. यॉर्कर पद्धतीचा चेंडू कोणतीही धाव नाही. फलंदाजाला काही कळालेलं नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुढच्या मॅचमध्ये दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव. एकलव्य आणि परमास ग्रुप षटक संपलेला आहे. जरा लवकर या टॉससाठी प्लीज. तानाजी लोखंडे आणला काय. राधिका बुचडे गोलंदाजीसाठी. कुणाला चौदा धावा झालेल्या आहेत. चांगला फटका. दोन धावा घेण्यात यशस्वी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण निकिता लांडगे यांच्याकडून. क्लीन बोर्ड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी राधिका बुचडे यांची. वैयक्तिक दोन गडी बाद केलेले आहेत राधिका बुचडे यांनी. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज श्रेया मुसळे. धावसंख्या झालेली आहे 16 धावा. चार गडी बाद झालेले आहेत. चौथं षटक सुरू आहे.
चांगली गोलंदाजी चार धावा श्रेया मुसळे बॅट मधून आलेला पहिला चौकार या संघासाठी धाव संख्या झालेली आहे 20 धावा जिंकण्यासाठी 44 धावांची गरज अट्टीतटीचा सामना पुन्हा एकदा जोरदार फटका चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण षटक संपलेला आहे चार षटकांच्या समाप्तीनंतर शिवकन्या 11 धाव संख्या झालेली आहे 21 धावा 36 चेंडू मध्ये ए बाळानो या इकडे बाहेर महिलांची सुद्धा उपस्थिती लक्षणीय आहे एवढ्या उशिरा सुद्धा खरंच खेळणाऱ्या महिलांचं परत त्यांना सपोर्ट करणाऱ्या महिलांचं खरोखर कौतुक करणं तेवढं थोडंच आहे लवकर आवरायचं आहे मंगेश मॅच चालू करून घ्या टॉस करून घ्या राहुल सातपुते ढवळे तात्या टॉस करून घ्या ढवळे तात्यांच्या हस्ते टॉस होईल कृष्णा ढवळे यांचे हस्ते टॉस होईल चार ओव्हर 21 धावा लवकर चालू करायचं आहे गोलंदाजीसाठी आलेले प्रतीक्षा स्ट्राइक वर आहे श्रेया मुसळे चांगला फटका मारलेला आहे पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मनीषा मुसळे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण उंच उडालेला आणि झेल बाद प्रतीक्षा कॉट अँड बोल्ड विकेट घेण्यात यशस्वी नुपूर धुत्रे झेल बाद झालेली आहे फलंदाजीसाठी जात 3 धावावन आणि फलंदाजीसाठी जात आहेत नम्रता सोनटक्के टीमचे कॅप्टन यानंतर होणारा सामना परमाज ग्रुप विरुद्ध एकलव्य वॉरियर्स परमाज ग्रुप यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे बॉल सिलेक्शनला यायचा आहे अभय चांगली गोलंदाजी कोणतीही धाव नाही सर्व कमिटी मेंबर आणि बोल्ड यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत कॅप्टन 0 धावावर नवीन फलंदाज पूनम लाटणे अभय
पूनम लाटणे स्ट्राइकवर आहे, गोलंदाजी करते प्रतीक्षा, चांगली गोलंदाजी, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, एकच धाव, ज्ञानेश्वरी क्षेत्ररक्षण। उंच मारलेला फटका पाहूया झेल होतोय काय। स्मिता मुसळी गोलंदाजी करतायत, जोरदार फटका आणि झेल बाद। प्रतीक्षा हिने चांगला झेल पकडलेला आहे। स्मिता मुसळी यांना बळी मिळवण्यात यश। स्नेहल सातपुते नवीन फलंदाज, धाव संख्या झालेली आहे 23 धावा, कोणतीही धाव संख्येत भर नाही। कुष्टी समाजाच्या सामने ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी अक्षरशः मैदान हे घरासारखं सजलं जातंय। महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। आठ गडी बाद झालेले आहेत। उंच फटका पाहूया झेल होतोय का, चांगला प्रयत्न पण धाव बाद। पूनम लाटणे धाव बाद झालेले आहे। राधिका बुचडे यांनी चांगला थ्रो दिलेला बॉलरकडे, चांगली टीम कॉम्बिनेशन झाले। नेक्स्ट बॅट्समन ऑल आउट झाला, जरा लवकर जायचं आहे बॅटिंगसाठी। सर्कलमधून बॅट्समन बाहेर यायच्या अगोदर दुसरा बॅट्समन आत असायला पाहिजे, नाहीतर आउट दिलं जात असतंय। चांगली गोलंदाजी, उंच उडालेला झेल पण काय पकडता आला नाही। एक धाव पूर्ण, धाव संख्या झालेली आहे 24 धावा, षटक संपलेलं आहे। सहा षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24। 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी शिवकन्या 11 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे।
चांगला फटका, एक धाव पूर्ण। वंदना कांबळे गडीबात, संजना डंबाळ, यानंतर फक्त एकच विकेट राहिलेली आहे। पाहूया ही जोडी काय करते आपल्या संघासाठी। जिजाई इलेवन या संघामध्ये उत्साह थोडस झुकत माप झालेला आहे। जिजाई इलेवन कडे गोलंदाजीसाठी आलेले आहेत स्टार गोलंदाज मनीषा मुसळे। यॉर्कर पद्धतीचा चेंडू, कोणतीही धाव नाही, फलंदाजाला काही समजलेलं नाही। पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, डॉट बॉल। सात षटकांच्या समाप्तीनंतर शिवकन्या इलेवन धावसंख्या झालेली आहे 25 धावा, फक्त एकच धाव आलेली आहे आणि एक विकेट मिळालेली आहे प्रतीक्षा गोलंदाजीसाठी। चांगली गोलंदाजी, आणि झेल बाद, चांगला झेल पकडलेला आहे। राधिका भुचडे यांनी, प्रतीक्षा उबळे हिने 3 विकेट घेतलेले आहेत आणि शेवटची जोडी मैदानात। स्वाती हजारे शेवटचा फलंदाज मैदानात, खूप अंतर आहे जिंकण्यासाठी। शिवकन्या इलेवन जोरदार फटका, तिथंच चांगलं क्षेत्ररक्षण प्रतीक्षा उबाळे हिचं। आवराज आहे लवकर, चांगली गोलंदाजी प्रतीक्षा हिची आणि षटक संपलेला आहे। कोण एक ही धाव दिलेला नाही, मिडन ओव्हर टाकलेला आहे प्रतीक्षा उबळे हिने। 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 25 धावा। 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज जिंकण्यासाठी आणि बोर्ड ऑल आउट झालेला आहे टीमचा। आणि शिवकन्या जिजाई इलेवन फायनल सामना जिंकलेला आहे, 39 धावांनी जिंकलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले आहे प्रतीक्षा उबाळे। दोन्ही टीमने लवकर यायचा इथं स्टेज समोर बक्षीस घेण्यासाठी। प्रतीक्षा लवकर, दोन्ही टीमने यायचं आहे लवकर।
अतिशय उत्साहात हा झालेला सामना ओ मैदानातून बाहेर व्हायचा आहे। महिला टीम आणि महिला मंडळ सर्व महिला प्रेक्षक महिला खेळाडू यांनी अतिशय उत्साहात या सामन्याचा आनंद घेतला त्याबद्दल केपीएल कमिटी तर्फे इथं उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद। हॅलो मैदान रिकाम करायचा लवकर दोन्ही टीम विनयराव चषक न्यायला पाठवा। लवकर या स्टेजवर ग्राउंड रिकाम करायचा आहे इथं सामना सुरू करतायत जरा लक्ष द्या। केपीएल कमिटी जरा सांगा त्यांना बाहेर घ्या लवकर बाहेर घ्या इकडे स्टेज कडे या। आपलं चषक घेऊन जायचं आहे ओ या जरा लवकर या इकडे समोर तिथं जरा ये रिकाम करायचं आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे जरा पुरुष मंडळींनी जरा सहकार्य करा। हॅलो तो बोर्ड एक तिथला काढा कमिटी मेंबर ओ विशालदा तिथला एक बोर्ड काढा पहिला समोर जा। हॅलो बक्षीस समारंभात वितरणाचा कार्यक्रम होतोय सौ वैष्णवी बुगड सौ वसुंधरा आमने व सौ सौ रोमा कांबळे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होतोय। मी विनंती करतो त्यांनी बक्षीस वितरणासाठी स्टेजकडे जायचं आहे। रोहन जा की वर जावा की तिघी वर जावा। सर्वप्रथम मी श्वेता मुसळे यांना स्टेजवर बोलवतोय विकेट काढल्याबद्दल विनय मुसळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। श्वेता मुसळे 500 रुपयाचं पारितोषिक घेतला विनय मुसळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक विकेट घेतल्याबद्दल आणि थोडा परफॉर्मन्स केला असता तर 10,000 रुपये मिळाले असते अभिनंदन।
मैन ऑफ द मैच प्रतीक्षा उबाळे। ज्योति कांबळे उपसरपंच हसूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक पहिल्या चौकाराबद्दल आणि संजय दादा कांबळे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी रोख 501 व चषक या सामन्यासाठी प्रतीक्षा उबाळे मॅन ऑफ द मॅच। थांबा, अजून प्रतीक्षा उबाळे मॅन ऑफ द मॅच। रनर अप टीम श्री रोहन कांबळे यांच्याकडून चषक, दोन नंबर टीम शिवकन्या 11 रनर अप टीम त्यांनी आपलं चषक घ्यायचं आहे। लवकर या स्टेजवर या, लवकर पटपट। अंपायर, थोडा वेळ थर्ड अंपायर मिळणार नाही, तुमच्या डिसिजनवर डिसिजन घ्यायचं आहे। रनर अप टीम शिवकन्या 11 अतिशय उत्साहात बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडत आहे। या महिला अक्षरशः 2 महिने आपल्या कामातून वेळ काढून प्रॅक्टिससाठी वेळ देतात। लवकर आवरायचं आहे। चांगला पटका, षटकार। इकडे मॅच सुरू आहे, इकडे बक्षीस समारंभ सुरू आहे। आणि आता जरा प्लीज जरा लवकर स्टेज खाली करा। आणि या वर्षीचा विजेता संघ आहे जिजाई 11। चांगला फटका मारले, लवकर जायचा स्टेजवर। डायनोस्टार सीएनसी श्री शैलेश सातपुते व श्री अभिजित सातपुते यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं चषक। सौ वैष्णवी श्रेयस बुगड, सौ वसुंधरा आमने व सौ रोमा रोहन कांबळे यांच्या हस्ते चषक वितरणाचा कार्यक्रम होतोय। जिजाई 11ला हार्दिक अभिनंदन। जिजाई 11 प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावा केल्या होत्या। शिवकन्या 11ला ते काही आव्हान पूर्ण करता आलं नाही आणि यावर्षी जिजाई 11 जिंकलेले आहे।